नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. सांगली जिल्ह्यात ऊस आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर आहे. तब्बल 12 तासापासून सांगलीच्या ऊस पट्ट्यात ऊस वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. सांगली नजीकच्या मोजे डिग्रजमध्ये ऊसानं भरलेले सुमारे 100 अधिक ट्रॅक्टर हे रात्रीपासून अडवण्यात आले आहेत. त्यामुळे 2 किलोमीटरपर्यंत रांगा ह्या ट्रॅक्टरच्या लागल्या आहेत. अनेक ठिकाणी अशाच पद्धतीने ऊस वाहतूक रोखण्यात आली आहे. जोपर्यंत ऊस दराचा निर्णय होत नाही तोपर्यंत ऊसाच्या गाड्या सोडण्यात येणार नाहीत अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून घेण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचा दुसरा हप्ता 400 रुपये. अरे कोणचा मंत्री देत नाही? अरे कोणचा मंत्री देत नाही? उसाला दुसरा हप्ता 400 रुपये. एक अरे ऊस आमच्या गावाचा. अरे ऊस आमच्या गावाचा संघटनेचा. उसाला दुसरा हप्ता 400 रुपये.